वारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सुरक्षितता हे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आणि लाखो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या वारी सोहळ्याची जबाबदारी एक महिला पोलीस अधिकारी समर्थपणे सांभाळत आहे. कसा असतो हा सर्व बंदोबस्त आणि कसं असतं हे आव्हान याबाबत पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वारकऱ्यांची सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो आणि अशी जी यंत्रणा आहे पाठीमागे पडद्याच्या पाठीमागे खूप प्रकर्षाने मेहनत घेत असते. आपल्यासोबत पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. वारी की सिक्युरिटी की जो तयारी है काफी हफ्तों या महीनों पहले से हमने शुरू की थी और अलग अलग लेवल्स पर मीटिंग लेना और उसका कोऑर्डिनेशन करना इसकी प्रिपरेशन तकरीबन बोला जाए तो 3 या 4 महीने पहले से शुरू होती है मैन पावर मैनेजमेंट वगैरह और इस बंदोबस्त के हिसाब से जो भी बेस्ट सिक्युरिटी अरेंजमेंट पॉसिबल हुए वो हमने किए हैं. आमचा सर्व बंदोबस्त हा खूप शिस्तप्रिय मार्गाने पूर्ण वेळ इथं उपस्थित राहू शकला. दर 2 तासांनी त्यांचं चेकिंग होऊ शकलं. हे ब्रीफिंग आणि संख्याबळ या दोन्ही पण गोष्टी एक विजिबल पोलिसिंगच्या दृष्टीने आम्ही खूप चांगल्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि IG साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इम्प्लिमेंट करू शकलो. त्या व्यतिरिक्त आपल्या मानवी डोळ्याला जी काही बंधनं आहेत ती ओव्हरकम करण्यासाठी आम्ही CCTV चा खूप चांगल्या प्रकारे वापर केला. त्यामध्ये आमचे आळंदीचे जे इन्चार्ज आहेत गायकवाड यांनी खरोखर 6 महिन्यापूर्वीपासून या गोष्टीची खूप चांगली काळजी घेतली. जवळपास 33 कॅमेरे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ज्याचं फीड आहे असे 33 कॅमेरे आमच्याकडे आहेत. त्या व्यतिरिक्त देवस्थाननेसुद्धा या दृष्टीने खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे. 33 कॅमेरे हे देवस्थानचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त SP सरांच्या मार्गदर्शनाखाली SP ऑफिसचे 13 मूव्हिंग कॅमेरे हे सुद्धा आम्ही बसवलेले आहेत. त्यामुळे जवळपास 72 कॅमेरांच्या 3 वेगवेगळ्या ठिकाणी फीड आहेत. विशेष म्हणजे त्याला माईक सिस्टीमसुद्धा अटॅच केलेली आहे. त्यामुळे एक व्यक्ती समोर बसून त्याला दिसू शकतं की आमचा कोणी कर्मचारी ढिला पडतो आहे किंवा तसं एखाद्या ठिकाणाकडे लक्ष नाही आहे किंवा गाडी पार्क झालेली आहे. अशा वेळेला एका ठिकाणी बसून 33 कॅमेरावरती लक्ष ठेवता येऊ शकतं आणि अनाऊन्समेंट करता येऊ शकतं की अमुक अमुक तुम्ही इथे लक्ष द्या किंवा अमुक गाडी पार्क केलेली आहे ती काढा. हे खूप चांगल्या रीतीने यामध्ये इम्प्लिमेंट होऊ शकलं. एक महिला म्हणून काही वेगळं आव्हान वाटतं? खरं म्हणजे महिला अधिकारी असल्याचं वेगळं आव्हान नाही, काही फायदे आहेत असं मी म्हणेन. त्यामध्ये एक गोष्ट आहे की माझ्या वरिष्ठांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला आणि या बंदोबस्ताची जबाबदारी माझ्यावर दिली. हे खूप कॉन्फिडन्स बूस्ट करणारी गोष्ट होती. आणि महिला म्हणून उलट आपण एखादी गोष्ट एखाद्या जमावाला करा म्हणून सांगितलं तर मला असं वाटतं की त्यांनी ते पटकन ऐकलं. त्यामुळे महिला म्हणून मला अडचण ॲज सच ॲब्सोल्युटलीच आलेली नाही आहे. झालं असेल तर फायदाच झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, आळंदी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.